नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षकांना सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीनं बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं. प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधनं आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी साजरी होते ती बलिप्रतिपदा. बलिराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळवला होता. त्या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामनरूप धारण करून बळीराजाला 3 पावलं भूमी मागितली व 3 पायांनी विष्णूने त्रैलोक्य घेतले. बळीराजाला पाताळे धातलं व कार्तिक प्रतिपदा ही बलिप्रतिपदा म्हणून साजरी होईल असं वरदान दिलं. धामोरी मार्गावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक दुचाकी चालक जागीच ठार झाला आहे तर दुसऱ्या दुचाकीवरील एक चालक गंभीर जखमी झाला आहे. 2 बाईकची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेमध्ये एका दुचाकीवर असलेले पिता पुत्र पैकी पुत्राचा जागीच अंत झाला आहे. 2 बाईकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय. धामोरी मार्गावर हा अपघात झाला. धामोरी येथे राहणारे 35 वर्षीय सतीश लवाळे या अपघातात जबर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी लवाळेला इरविनमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सिटी न्यूज चॅनेल परिवारातर्फे दीपावलीचं पर्व साजरं करण्यात आलं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सिटी न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये प्रबंध संपादक चंदू सोजित यांनी सपत्निक लक्ष्मीपूजन केलं. यावेळी सिटी न्यूज चॅनेल परिवार उपस्थित होता. सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने दीपावलीचं पर्व साजरं करण्यात आलं. दीपावलीच्या पर्वावर प्रबंध संपादक चंदू सोजितिया यांनी सपत्निक लक्ष्मीचं पूजन केलं. सिटी न्यूजच्या स्टुडिओत हा सोहळा संपन्न झाला. लक्ष्मीचं पूजन हे धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर आरोग्याचं वरदान मागण्याचं हे पर्व. दीपावलीच्या निमित्ताने स्टुडिओची सजावट करण्यात आली, रोषणाई करण्यात आली. लक्ष्मीपूजनाला सोजतिया परिवार, सिटी न्यूज चॅनल परिवार उपस्थित होता. ॐ जय लक्ष्मी माता तू ही पाताल बसंती तू ही शुभदाता हो मैया तू ही शुभदाता कर्म प्रभाव प्रकाशिनी कर्म प्रभाव प्रकाशिनी जगनिधि से त्राता ॐ जय लक्ष्मी माता जिस घर तारो वासो वाही में गुण आता हो मैया वाही में गुण आता कर न सके सोई कर ले कर न सके सोई कर ले मन नहीं धड़ आता ओम जय लक्ष्मी माता तुम बिनया जन होवे वासन होय पाता मैया वासन होय पाता खान पान
भव पान पान का वैभव तुम बिन गुण राता ओम जय लक्ष्मी माता शुभ गुण सुंदर दूता चिरनिधि दाता हो मैया चिरनिधि दाता रत्न चतुर दश तोपु रत्न चतुर दश तोपु कोई नहीं पाता ओम जय लक्ष्मी माता या आरती लक्ष्मी जी की जो कोई नर गाता हो मैया जो सुंदर गाता पूरे आनंद अति उमगे पूरे आनंद अति उमगे पाप उतर जाता ओम जय लक्ष्मी माता वीर चर जगत बचावे कर्म प्रेम ल्याता हो मैया कर्म प्रेम ल्याता राम प्रताप मैया के राम प्रताप मैया के शुभ दृष्टि चला हवा येऊ द्या. फेम विनोदी कलाकार विनोद बोंडे अमरावतीला आले असता त्यांनी वृंदावन कॉलनीतील सदाशांती बालगृहाला भेट दिली. बालगृहातील मुलांशी त्यांनी संवाद साधला. चला हवा येऊ द्या. फेम विनोदी कलाकार विनोद बोंडे यांनी दिवाळीनिमित्त वृंदावन कॉलनीतील सदाशांती बालगृहाला भेट दिली. बालगृहातील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शिक्षण विषयक माहिती विचारून त्यांनी बिस्किटांचं वाटप केलं. यावेळी त्यांच्यासोबत नाटककार अनुज चुके, शुभम मुंडवाईक, डॉक्टर इंगळे, रवींद्र उमाळे आदी उपस्थित होते. सगळे करतो अभ्यास, स्टडी करतो, पढाई करतो, काय करतो पढाई कशासाठी अभ्यास कशासाठी करतो कशासाठी करतो अभ्यास कशासाठी करतो हात वर कशासाठी करतो परीक्षेत पास व्हायला का नापास व्हायला का नापास कोण झालंय तू नापास झाली आहे नापास व्हा नमस्कार. माझं नाव विनीत भोंडे. मी एक छोटासा आर्टिस्ट आहे. मला लहान मुलांमध्ये राहायला आवडतं, लहान मुलांमध्ये खेळायला आवडतो. त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये निरागस कोण आहे, निरागस व्यक्तिमत्व जे लपलेलं असतं, जे ऑलवेज दिसत असतं. आणि जगामध्ये फक्त निरागस गोष्ट ही लहान मुलांमध्येच आहे, जी जीवित व्यक्तींमध्ये आहे. निरागस लहान मुलं किंवा त्याच्यामुळं छोटे प्राणी, म्हणजे प्राणी जे आहेत, त्या सगळ्या गोष्टींमध्ये या झाडाझुडपांमध्ये कमालीची निरागसपण आहे. आणि ते मला एन्जॉय करायला जास्त आवडतं आणि म्हणून मी लहान मुलांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. आणि बरेचसे लहान मुलं मला माझ्या हाय, म्हणजे माझा हाईटचा एक फायदा आहे की मला बरेचसे लहान मुलं हे आपले समजतात, की त्यांच्याच वयाचा, त्यांच्याच उंचीचा समजतात. त्याच्यामुळे ते जास्त माझ्या क्लोज होतात आणि ही गोष्ट मला खूप जास्त आवडते, की मग ते घाबरत नाही. त्याचा उदा हा जो अनुज आहे, आता अनुज जर कोणा लहान मुलाला भेटायला गेला तर ते त्याला घाबरतात. पण माझी तशी पर्सनॅलिटी नाही, त्यामुळे मी त्यांच्यामधलाच एक वाटत असल्यामुळे ते मला जास्त लवकर अपील होतात, माझ्यावर जास्त खेळतात. आणि ती गोष्ट आणि खूप गोष्टी शिकणार काय भेटतात त्यांच्याकडनं. तुम्ही जर आता मला वेळ कमी आहे, पण मी बऱ्याच वेळेस जेव्हा जेव्हा लहान मुलांमध्ये किंवा एखाद्या अनाथाश्रमामध्ये जातो, ते तिथं खूप गोष्टी भेटतात, शिकायला भेटतात. सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी अमरावती आणि अमरावती शहरामधील राहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. आणि प्लीज फटाके जपून वाजवा, थोडेसेच वाजवा पण जपून वाजवा. ऐन दिवाळीच्या दिवसात अयोध्या विहार, दत्तविहार, क्रांती कॉलनी या परिसरातील पथदिवे बंद होते. माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांनी वीज केंद्राला कळवलं असता त्यांनी पथदिवे सुरू करून दिले, मात्र ऑटोमॅटिक बॉक्स नसल्याने सुरू केलेले पथदिवे महापालिकेच्या दुर्लक्षाने दिवसाही सुरूच राहत आहेत. दोन दिवसांपासून अयोध्या विहार, दत्तविहार, क्रांती कॉलनी या परिसरातील स्ट्रीट लाईट बंद होते. ऑटोमॅटिक बॉक्स MSEB जवळ नसल्यामुळे लाईट बंद होते. महानगरपालिकेचं याकडे लक्ष नाही. ऐन दिवाळीत सगळीकडे अंधार होता.
माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांनी नवाथे सेंटरवर फोन केल्याबरोबर तेथील कर्मचारी पराग सगणे यांनी दिवाळी असून देखील कर्मचारी सोबत घेऊन येऊन लाईट सुरू करून दिले. अशा कर्तव्यदक्ष कर्मचारी पराग सगणे तसेच शाखा अभियंता गावंडे यांचं परिसरातील नागरिकांनी कौतुक केलं. परंतु ऑटोमॅटिक बॉक्स जळल्यामुळे लाईट सुरू झाले पण दिवसा देखील ते बंद होणार नाही व हे काम महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचं आहे म्हणून मिलिंद बांबल यांनी महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला 5 ते 6 फोन केले परंतु कोणीही फोन उचलत नसल्याचं मिलिंद बांबल यांनी सिटी न्यूजला सांगितलं. म्हणजे एकतर अंधारात राहा किंवा मग लाईट सुरू आहेत तर सुरूच राहणार असा हा प्रकार झालाय. दिवसभरात ऑटोमॅटिक लाईट बंद होण्याचे बॉक्स दुरुस्त न केल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा मिलिंद बांबल यांनी दिला आहे. मागील 2-3 दिवसापासून दत्तीविहार कॉलनी, शिवशंकर कॉलनी, जयप्रभा कॉलनी, अयोध्याविहार या भागातली सुमारे 100-150 लाईट 2-3 दिवसापासून बंद आहे. आणि आपल्याला माझ्या दिवाळीचे दिवस असल्यामुळे रात्रीचा पूर्ण अंधार या भागामध्ये होता. मी जेव्हा MSCBच्या नवाती सेंटरवर फोन केला तेव्हा खरंच त्या पराग सगणे तिथे एक जो कार्यकर्ता आहे आणि कर्मचारी आहे पराग सगणे त्याचं मनापासून अभिनंदन करावं कारण की दिवाळीच्या दिवशी त्याने स्वतः कर्मचारी घेऊन हे लाईट सुरू केले आणि दिवाळीच्या दिवशी लाईट चालू केले. पण त्यांनी सांगितलं की मिलिंद भाऊ इथचे MCB जवळ आलं असल्यामुळे हे लाईट दिवसाही चालू राहील ते MCB दुरुस्त करायला लावा. ते विद्युत विभाग महानगरपालिकेचं काम आहे. 3-4 दिवसापासून लाईट बंद आहे पण महानगरपालिकेचं एकही कर्मचाऱ्याचं याकडे लक्ष नाही आहे. वारंवार प्रत्येक याच्या प्रेसमध्ये मी माहिती दिली, सर्व अधिकाऱ्यांना माहिती दिली पण 3-4 दिवसापासून ऐन दिवाळीच्या दिवसात हे रस्त्यावरचे पूर्ण लाईट बंद असून सुद्धा महानगरपालिका याकडे लक्ष देत नाही आहे. MCB जळाली असल्यामुळे त्यांनी सांगितलं का मिलिंद भाऊ आम्ही आता सर्व लोकांची मागणी होती का लाईट आता रात्र दिवाळी असल्यामुळे बंद आहे त्या पराग सगणेचं खरंच कौतुक करतो. सर्वांच्या मागणीनुसार त्यांनी लाईट चालू केले आणि त्यांनी मला सांगितलं मिलिंद भाऊ हे लाईट आपल्याला MCB जळाली असल्यामुळे ते महानगरपालिकेला सांगावे आणि MCB दुरुस्त करावी. पण ते महानगरपालिकेचे कोणत्याही विद्युत विभागाचा टोपरेपासून जे अधिकारी आहे कोणी इथं आले नाही आणि मी त्यांना फोन केला तर फोनसुद्धा उचलला नाही. मा 2-3 मिस कॉल आहे त्यांच्या नवीन नंबरवर मी फोन केले आणि मनपाचा कोणताही विद्युत विभागाचा कर्मचारी इकडे पाहण्यास तयार नाही आहे. आपल्याला माहिती आहे लोडशेडिंगमुळे पूर्ण महाराष्ट्रात जनता भरडली जात आहे आणि दिवसा जर 150-150 लाईट चालू राहत असेल तर खरंच महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचं कौतुक करावं वाटते. आणि आज संध्याकाळपर्यंत जर त्यांनी केलं नसेल तर मी महानगरपालिकेत माझी जी पद्धत आहे यानंतर जे विद्युत विभागाचे अधिकारी आहे त्यांच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. श्री महाकाली माता मंदिरात दीपावलीच्या पर्वावर बरकतीचं वाटप करण्यात येत आहे. काली मातेची महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर श्री शक्ती महाराजांनी बरकतीचं वाटप केलं. गेल्या 26 वर्षांपासून शक्ती महाराज मातेच्या प्रेरणेने बरकतीचं वाटप करतात. भाविकांनी बरकत घेण्यासाठी रांगा लावल्या. महाकालीचे परम भक्त शक्ती महाराज द्वारा पल्लवित शक्षीधाम इस स्थान पर महाआरती के साथ में बरकत बांटने का कार्यक्रम आयोजित किया है. श्री काली माता मंदिरात दीपावलीचं पर्व साजरं झालं. श्री शक्ती महाराजांना मिळणाऱ्या प्रेरणेनुसार ते दरवर्षी दीपावलीच्या पर्वावर बरकतीचं वाटप करतात. गेल्या 26 वर्षांपासूनचा हा उपक्रम सुरू आहे. श्री काली मातेची महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर बरकतीचं वाटप करण्यात आलं. महिला पुरुषांनी बरकत घेण्यासाठी रांगा लावल्या. दीपावलीच्या पर्वावर लक्ष्मी मातेला धनधान्य सुख समृद्धीचं वरदान मागितलं जातं. काली माता मंदिरात श्री शक्ती महाराजांकडून मिळणाऱ्या बरकतीने धनधान्य समृद्धी येते अशी श्रद्धा आहे व तसा अनुभवही आहे. तेव्हा भाविक आवर्जून बरकत घेण्यासाठी येतात. दीपावली निमित्त आकर्षक सजावट मंदिरात करण्यात आली. गजलक्ष्मीचं प्रतीक असलेले हत्ती दिव्याची तेजाची पूजा येथे करण्यात आली तर काली मातेला फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवण्यात आला.
मोठ्या संख्येने महिला पुरुष युवक युवतींनी बरकतीचा लाभ घेतला. गर्दी असल्याने पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त लावला. रतनगंज येथे राहणारा 8 वर्षाचा सागर राजू साहू फटाक्यांनी भाजला. स्वतः फटाके न फोडताही तो भाजलाय. रस्त्यावरील अर्धवट जळालेले फटाके त्याने खिशात भरले होते. त्यामध्ये अर्धवट पेटलेला फटाका होता. या फटाक्यामुळे इतर फटाकेही पेटले. खिशातील फटाक्यांनी पेट घेतल्याने त्याची मांडी भाजली. इरविनच्या वॉर्ड क्रमांक 4 त्याला दाखल करण्यात आलंय. सावता युवक मंडळ बडनेरा संचलित सार्वजनिक श्रीराम विजय महोत्सव समितीच्या वतीने नरकासुराचं दहन करण्यात आलं. बडनेरा जुनी वस्ती येथील सावता मैदानावर गेल्या 76 वर्षांपासूनची ही परंपरा सुरू आहे. रामलीला, भव्य आतिषबाजी व नरकासूर दहनाच्या कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित होते. किरणनगर मार्गावरील प्रसाद कॉलनी येथील 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकलं. ही महिला अंगण झाडत असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र लांबवलं. महिलेने त्यांच्याशी झटापटही केली, मात्र महिलेला खाली पाडून चोरट्यांनी पोबारा केला. किरणनगर मार्गावरील प्रसाद कॉलनी येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने हिसकलं. नलिनी बाबाराव वानखडे असं या 60 वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला अंगण झाडत असताना दुचाकीवर एक जण हेल्मेट घालून पत्ता विचारण्यासाठी आला. त्यानंतर 2 इसम परत आले व पत्ता विचारण्याच्या मिशाने त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्यांच्याशी झटापट केली. अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकण्याच्या प्रयत्नात महिलेला खाली पाडलं. तिच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र, ज्यांची किंमत अंदाजे 60,000 रुपये आहे, ते घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. घटनास्थळी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी पाहणी केली. फिर्यादी पंकज बाबाराव गुल्हाने याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध 392 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मी सकाळी झाडून बाहेर झाडू घेऊन आले तर दोघं जण आले. मी इथेच उभी होती गेटचं, तर त्यांनी मला विचारलं, इकडून काहीतरी विचारलं त्यांनी, पण ते काही लक्षात नाही आलं. मी म्हटलं रस्ता ब्लॉक आहे, इकडून काही गाडी जात नाही इकडनं या साईडनं. मग तो गाडीवर बसला, चालला गेला. मी झाडू घेऊन बाहेर झाडत राहिली, तो पाठीमागून आला. पाठीमागून आल्यावर त्यानं माझ्या खांद्यावर असा हात ठेवला. तर मग मला असं वाटतं काहीतरी चोर आहे, म्हणून आम्ही पदर असा पक्का पकडून ठेवला. पक्का पकडून ठेवल्यानंतर त्यानं माझ्याशी झटपट केली. मग मी अशी पडली खाली. मी एक त्याला जोरात लात मारली, तर ते ओ करून ओरडली, एक जोरात लात मारली. तितक्या वेळात त्यानं ते एक 2 माळी होत्या ना माझ्या गळ्यात, एक माळ अर्धी कापली, अर्धी गाडीवर बसून चालला, एक गाडीवर बाहेर उभा. इथे तो नंतर ती घटना की नाही, तिथं उभा होता. आजी साहेब मला सांगा, किती रुपयाची जी माळ होती, किती वजन असेल? 50 ग्रॅमची होती. अंदाजे किंमत किती असेल? 50 ग्रॅमची होती. 10-12, 10-15 लाख आपलं, 10-15 किंवा जवळपास. नंतर आले ना तो तिथं उभा होता, तो नाही तेव्हा नाही दिसलं. किती जण होते? किती व्यक्ती? दोघं. गाडीवर होता आणि कसाच होता. पोलीस वगैरे आले होते का? सगळं पोलीस गेले, सगळी चौकशी. आणि एका माणसाने त्यांच्या गाडीचा नव्हताही नंबर केला. नंबर नोट केला. पाहूया 20 ऑक्टोबर रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए
स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में। आए देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में। क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। अक्टूबर सन 1920 लेखक जयंत पाठक इनका जन्म हुआ। सन 1962 में चीन ने भारत पर हमला किया। सन 1933 में देशभक्त विठल भाई पटेल इनका निधन हुआ। सन 1991 में उत्तरकाशी में भयंकर भूकंप आया। सन 1914 में इंपीरियल युद्ध फंड में अमरावती में रुपए 1101 जमा हुए। सन 1920 में देशभक्त ताराबाई मोडक का पेट भर रोटी इस विषय पर भाषण आयोजित किया गया। सन 1928 में विदर्भ युग परिषद का अमरावती में आयोजन हुआ। सन 1934 में लेखक राजदेकर मुद्रक सोमेश्वर प्रिंटिंग प्रेस अमरावती गांधी जी के जन्म पर एक पुस्तिका की प्रकाशन किया गया, जिसकी प्रस्तावना वीर वामन राव जोशी इनके द्वारा लिखी गई। सन 1940 में राष्ट्र संत टुकड़ोजी महाराज द्वारा लोक नायक बापूजी अणे इनका सत्कार अमरावती में किया गया। सन 1940 में विदर्भ क्रांति हिंदू सभा का अधिवेशन अमरावती में आयोजित हुआ। सन 1942 में सरकारी संपत्ति को नुकसान पहुंचाने वालों का नाम बताने वाले को 250 रुपए का इनाम की घोषणा अंग्रेज सरकार द्वारा की गई। सन 1855 में सरस्वती चंद्र नवलिका के लेखक गोवर्धन राम त्रिपाठी इनका जन्म। चंदन सपदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना, मुझे दोष न देना जगवालो, होता अगर मैं दीवाना। चंदन सपदन चंचल चितवन। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9370102021 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।